नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशा पद्धतीने पीक उत्पादनाचे नियोजन करा तर तुम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल। चला तर ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण पिकाच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रीतीने शेतकऱ्यांना व्यवहार शेती करता येईल या दृष्टीनं कृषी संजीवनी प्रकल्पातून काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिल्या। पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळावा असेही ते म्हणाले। वर्षानिवासस्थानी झालेल्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला। यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजय मेहता, मुख्यमंत्र्याचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सो आदी होते। तर हमी नव्हे तर हमखास भाव मिळावा, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। कृषी विभागातील योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशा पद्धतीने पीक उत्पादनाचे नियोजन करावे, राज्यातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशा प्रकारे योजना राबवल्या पाहिजे। त्याचबरोबर विभागावर पिकाचे देखील नियोजन करून ज्या पिकांना बाजारपेठ आहे तेच पिकले पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। कृषी संजीवनी प्रकल्प योजनेतून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण झाले पाहिजे। बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ग्राम प्रकल्प देखील या प्रकल्पात जोडणी करावी जेणेकरून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करता येईल। बाजारपेठ असलेले पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली। कृषी मंत्री म्हणाले, या योजनेअंतर्गत सहभागी गावातील 3800 गावाचा पाण्याचा ताळेबंद करण्यात आला आहे। 3800 त्यामुळे ते पीक पद्धतीत बदलण्यासाठी उपयुक्त ठरू शकते। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला कायमस्वरूपी सबळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे। लवकरच या योजनेच्या सहभागी गावातील 500 सरपंचासमवेत वेबिनार आयोजित करून त्यांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील। क्षेत्रीय स्तरावर शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी राज्यमंत्री डॉक्टर कदम यांनी केली।